पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या भूमिकेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील मागासवर्गीयांच्या 39 कोटी रुपयांच्या निधीला स्थगिती मिळाल्याने आज शिवसेना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अनुसूचित जाती जमाती नवबौद्धांसाठी खर्च होत असलेल्या निधीबाबत आक्षेप घेतला होता, त्यामुळे जवळपास 39 कोटी रुपयांच्या निधीला कात्री लागली आहे. या निर्णयाविरोधात आज शहरातील राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळावर शिवसेना वंचितच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन पालकमंत्री हटाव जिल्हा बचाव आंदोलन केले. दीपक केसरकर यांच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. दलित वस्ती करता 39 कोटी रुपयांचा निधी, जो वितरणाची पूर्ण प्रणाली पूर्ण झाली होती, प्रशासनानं त्याचा आराखडा तयार केला असताना सरकार बदलल्यानंतर या ठिकाणी कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी हा निधीला स्थगिती दिलेली आहे. ही कोल्हापूर जिल्ह्यावर, कोल्हापूर जिल्ह्याच्या आंबेडकर जनतेवर एक प्रकारची अन्याय आहे. हा आणि हा अन्याय जो केलेला आहे त्यासाठी पहिल्यांदा आंबेडकरवादी जनतेची या दीपक केसरकर पालकमंत्री यांनी माफी मागावी. महाराष्ट्रामध्ये नव्यानं स्थापित झालेले जे सरकार आहे, या सरकारनं आल्या आल्यास पहिल्यांदा बहुजनांची जी दैवत आहे त्याच्यामध्ये छत्रपती शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सर्व बहुजनांची जी आदर्श आहेत त्यांना बदनाम करण्याचं एक धोरण त्यांनी राबवलं. त्याचाच एक भाग म्हणून की काय, त्याचं समर्थन करणारा जो मोठा वर्ग आहे, जो दलित समाज आहे, आता त्या दलित समाजाच्या विकासाच्या योजनेला हात घालून या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांनी त्यांचा जाती अजेंडा या ठिकाणी या संपूर्ण महाराष्ट्रापुढे आणून दिलेला आहे. याचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युतीच्या वतीनं या ठिकाणी या श्रीमान छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीस्थळावरती आंदोलन करून याचा आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. शिवसेना वंचित युतीचे कोल्हापुरात हे पहिले आंदोलन झाले. यावेळी वंचित आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीपीएनसाठी कोल्हापूरहून विजय यशपूत.